आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहत आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। राज्यातील अल्पसंख्याक समाजाचे शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याबाबत महत्त्वाचा महाराष्ट्र शासन निर्णय 17 नोव्हेंबर 2021 प्रस्तावना। राज्यातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांसाठी मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, शिष्यवृत्ती तसेच पायाभूत सुविधांसाठी अनुदान अशा विविध योजना शासन राबवित आहे। अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी अधिक अभ्यास करणे शासनास आवश्यक वाटत असल्याने यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण तज्ज्ञाचा समावेश असलेला एक अभ्यास गट बनवण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती। तत्पूर्वी अखिल तांबोळी सर क्लासेस ह्या यूट्यूब चॅनलला आपण नवीन असाल तर खालचं लाल बटन सबस्क्राईब तर त्याला टच करा, घंटीला प्रेस करा। सगळ्यात अगोदर शैक्षणिक नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील। शासन निर्णय अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण तयार करणे याविषयी सखोल अभ्यास करून शासनाचा अहवाल सादर करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली खालील अभ्यास गट स्थापन करण्यात येत आहे। नाव व पदनाम आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे अध्यक्ष माननीय डॉक्टर वजाहत मिर्झा विधान परिषद सदस्य, MM शेख औरंगाबाद सदस्य, किशोर बोरकर अध्यक्ष अपंग जीवन विकास संस्था अमरावती सदस्य, डॉक्टर झहीर काजी अध्यक्ष अंजुमन युजुकेशन ट्रस्ट सदस्य, आणि किशोर एस विशोर प्राचार्य बांद्रा सदस्य, फ्रेजर मास्करेन्स ए जे व्यवस्थापन बांद्रा सदस्य, श्रीमती संगीता बेवली उपप्राचार्य गुरुनानक खालसा कॉलेज मुंबई सदस्य, श्रीमती झेनित एल डिसोजा मुंबई सदस्य, डॉक्टर श्रीमती रुबीना अख्तर असर रिजवी संचालक रिजवी कॉलेज सदस्य, PA इनामदार अध्यक्ष आजम कॉम्प्लेक्स पुणे सदस्य, ॲड मार्क्स देशमुख पुणे सदस्य, तुषार एकनाथ गायकवाड सदस्य, शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्राचे पुणे सदस्य, शिक्षण संचालक महाराष्ट्राचे पुणे सदस्य, संचालक अल्पसंख्याक प्रौढ शिक्षण संचालनालय पुणे सदस्य, सचिव। सदर अभ्यास गटाची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील। अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी सध्या सुरू असणाऱ्या किंवा सुरू करावयाच्या शासकीय योजनांबाबत विचारविनिमय तसेच सखोल अभ्यास करणे व या अनुषंगाने शासनास शिफारस करणे। बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 त्या अनुषंगाने अल्पसंख्याक शाळा संस्थाबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 TM PAI 2002 8 SCC 481 इस्लामिक अकॅडमी ऑफ एज्युकेशन 2003 8 SCC 697 PA इनामदार 2005 SCC 537 प्रमिती एज्युकेशन ट्रस्ट 2014 8 SCC ह्या 4 न्यायालयीन प्रकरणात अल्पसंख्याक शाळांना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील काही तरतूद लागू होत नसल्याबाबत आदेश दिलेले आहेत। ह्या अनुषंगाने ह्या अन्य न्यायालयीन प्रकरणाचा अभ्यास करून अल्पसंख्याक शाळाकरिता शाळा विद्यार्थी शिक्षक ह्या संदर्भीय प्रशासकीय शैक्षणिक धोरण तयार करण्याबाबत शिफारस करणे। आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली सदर अभ्यास गटाचे वरील बाबीचा सखोल अभ्यास करून आपल्या शिफारसी 3 महिन्यात शासनास सादर कराव्यात। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक हे 20 21 11 17 17 16 16 27 21 आहे। UMO काजी सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा संकेत केलेला महत्त्वाचा शासन निर्णय अल्पसंख्याक विषय आपण बघितलेला आहे।